नमस्कार, मी श्वेता आरस। कोरोनाचा फैलाव रोखण्यात यश न मिळाल्याने भारताने 14 एप्रिल रोजी संपणारा लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवला। लॉकडाऊनचा हा दुसरा टप्पा संपण्याच्या जवळपास आलाय। अनेकांना 3 मे नंतर आयुष्य पुन्हा एकदा सर्वसामान्य होईल अशी अपेक्षा आहे। मात्र जगातील सर्वात प्रतिष्ठित मेडिकल जर्नल लेस्टन संपादक रिस्टर हॉर्टन यांनी भारताला लॉकडाऊन संपण्याची घाई करू नका असा सल्ला दिलाय। भारताने किमान 10 आठवड्यांचा लॉकडाऊन पाळला पाहिजे असं रिचर्ड हॉर्टन यांनी म्हटलंय। एका वृत्तवाहिनीशी बोलताना रिचर्ड म्हणाले की कोरोना व्हायरस हा कायम राहणार नाही, एक दिवस त्याचा शेवट होईल। आपले देश कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ती पावलं उचलत आहेत। जर भारतात लॉकडाऊन यशस्वी झाला तर 10 आठवड्यांनी कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसेल। जर व्हायरस पूर्णपणे संपला तर गोष्टी पुन्हा एकदा सामान्य होतील, पण खरं सांगायचं तर अगदी सामान्य होणार नाही। आपल्याला सामाजिक अंतर पाळावं लागणार आहे, कदाचित आपल्याला मास्कचा वापरही करावा लागेल, तसंच स्वच्छतेकडे सर्वात जास्त लक्ष द्यावं लागणार आहे। भारतात लॉकडाऊनची मुदत संपणार असल्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितलं की मला कल्पना आहे की तुम्हाला अर्थव्यवस्थेला चालना द्यायची आहे, पण घाई करू नका। जर तुम्ही लॉकडाऊन संपण्यात घाई केली आणि जर व्हायरसची दुसरी लाट आली तर ती जास्त भयंकर असेल। मग अशावेळी तुम्हाला पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून सुरुवात करावी लागणार आहे। तुम्ही लॉकडाऊनमध्ये इतके प्रयत्न आणि वेळ घालवला तो वाया जाऊ नका। लॉकडाऊन शक्यतो 10 आठवड्यांसाठी सुरू राहू द्या असं रिचर्ड यांनी सांगितलं। रिचर्ड यांनी यावेळी चीनचं उदाहरण देत वुहानमध्ये 10 आठवड्यांनी परिस्थिती नियंत्रणात कशी आली याबद्दल सांगितलं। वुहानने 23 जानेवारीला 10 आठवड्यांसाठी लॉकडाऊन जाहीर केलं होतं। अशा पद्धतीने त्यांनी व्हायरसवर नियंत्रण मिळवलं। आता तेथील परिस्थिती सामान्य होते। व्हायरसचं स्वरूप पाहता हे योग्य मॉडेल आहे, कारण जर तुम्ही सोशल डिस्टन्सिंग नाही पाळला तर वेगाने त्याचा फैलाव होतो असं रिचर्ड यांनी सांगितलं। 10 आठवड्यानंतर कोरोनाचा फैलाव पूर्णपणे रोखला जाईल याची काय शाश्वती आहे असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की 10 आठवड्यानंतर फार कमी लोकांना लागण झालेली असेल, यामुळे त्याचा फैलाव नियंत्रणात असेल। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।